मातोश्रीबाहेर मोठा जल्लोष करत युवासेनेनं मुंबई सिनेट निवडणुकीचा विजय साजरा केला, तर दुसरीकडे ईव्हीएम नव्हतं म्हणूनच भाजप प्रणित अभाविपचा सुपडा साफ झाल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. पाहूया. बहुचर्चित आणि वादात राहिलेल्या मुंबई विद्यापीठ सिनेटच्या विजयानंतर मातोश्रीवर जल्लोष झाला, घोषणाबाजी केली. आजपासून ही सुरुवात आहे. आपला विजयाचा गुलाल जो आपण उधळलेला आहे, मातोश्रीच्या अंगणात असेल, करकनेच्या अंगणात असेल, शिवसेना भवनाच्या अंगणात असेल, हाच गुलाल ज्या दिवशी विधानसभेचे निकाल येतील त्या दिवशी देखील आपल्याला उधळायचा आहे. त्या तयारीला आजपासून लागा. दरम्यान पदवीधर निवडणुकीनंतर पदवीधरांनी सरकारला धडा शिकवल्याचा दावा करत संजय राऊतांनी सिनेट निवडणुकीवरून सरकारला लक्ष्य केलं. भाजपच्या अभाविप अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सुपडा साफ करत ठाकरे गटाच्या युवा सेनेनं 10 च्या 10 जागांवर विजय मिळवला. निकालात भाजपच्या अभाविपचे उमेदवार विजयी मतांच्या जवळपास सुद्धा पोहोचू शकले नाही. राखीव प्रवर्गातल्या 5 जागांवर ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या एका उमेदवाराला जितकी मतं पडली तितकी मतं 5ही उमेदवार एकत्रित करूनही अभाविप मिळवू शकलं नाही. महिला प्रवर्गात ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या स्नेहा गवळींना 5,914 मतं पडली. अभाविपच्या रेणुका ठाकूर यांना अवघी 893 मतं. ओबीसी शिवसेनेच्या मयूर पांचाळांना 5,350, विरोधातल्या राकेश भुजबळांना फक्त 888, एसटीत युवा सेनेच्या धनराज कोहचाडेंना 5,247, भाजपचे माजी मंत्री विष्णू सावरांच्या कन्या आणि अभाविपच्या उमेदवार निशा सावरांना अवघी 924 मतं पडली. एसटी कोट्यात युवा सेनेच्या शीतल देवरुखकरांना 5,489, अभाविपच्या राजेंद्र सायगावकरांना 1,014, विजयंती प्रवर्गातून युवा सेनेच्या शशिकांत जोरेंना 5,247, तर अभाविपचे अजिंक्य यादव फक्त 1,066 मतं मिळवून पराभूत झाले. मुंबई विद्यापीठावर अशा तऱ्हेने भगवा फडकलेला आहे. एबीव्हीपी असेल, मिंध्यांचा गट असेल, यांनी प्रयत्न करून सुद्धा त्यांना ही निवडणूक टाळता आली नाही आणि जिंकता आली नाही. याचं कारण असं आहे, हा जो मतदार आहे सुशिक्षित तो विकला जात नाही. दुसरं म्हणजे हे मतदान हे ईव्हीएमवर होत नाही, बॅलेट पेपरवर होतं. मोठ्या प्रमाणात मुंबईतल्या तरुणांनी शिवसेनेला मतदान केलं हे कल आणि लोकांची मानसिकता आणि लोकभावना काय आहे हे दाखवणारं एक चित्र मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. ग्रामपंचायतीमध्ये झालेला विजय हा लोकसभेचा पंतप्रधान ठरवतो की काय असे आविर्भाव त्यांनी केले ते वक्तव्य आहे. सिनेटची निवडणूक या तिथलच्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्याबरोबर असलेल्या ग्रुपवर अवलंबून असते. त्याचा डायरेक्ट राजकारणाशी संबंध, राज्याच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल, देशाच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होईल, जगाच्या राजकारणावर काय परिणाम होईल, हे मोहम्मद तुगलक लोक या पद्धतीचं वक्तव्य करतात. एक निवडणूक प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लढली जाते, ती सिनेटची निवडणूक त्या विद्यार्थ्याने जिंकली त्यांचं आम्ही अभिनंदन करायला पाहिजे. प्रवर्गाप्रमाणे खुल्या गटातही अभाविप उमेदवारांचा दारुण पराभव झाला. युवा सेनेच्या प्रदीप सावंतांना 1,338, मिलिंद साटमांना 1,246, अल्पेश भोईर 1,137, परम यादव 1,064, किसन सावंत 960, तर अभाविपच्या हर्षद भिडेंना 345, प्रतीक नाईक 176, रोहन ठाकरे 782, प्रेषी जयवन 134 आणि जय शेखावत यांना 65 मतं मिळाली. मुंबईच्या विद्यापीठाच्या निकालानंतर युवक सुद्धा आता महाविकास आघाडी बरोबर आहे आणि ही विजयाची परंपरा जी आहे ती कायम ठेवण्याचा निर्धार महाराष्ट्रातील सर्व जनतेने, सर्व स्तराच्या लोकांनी, मग तो युवा असेल, शेतकरी असेल, तरुण असेल, यांनी तो निर्धार केला आहे हे या निकालावरून स्पष्ट होत आहे. त्या निकालाचा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा फार रिझल्ट आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. सिनेट
सिनेटचा मराठी अर्थ अधिसभा असा होतो. ज्याप्रमाणे विधिमंडळात विधानसभा असते तिथे कायदे धोरणं ठरवली जातात, तसंच विद्यापीठाच्या अधिसभेत अर्थात सिनेटमधले लोक विद्यापीठाची फी धोरणांसह विविध निर्णय घेतात. याआधी 2018 मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक झाली होती, ज्यात पदवीधरांकडून निवडून गेलेल्या 10 पैकी 10 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला होता. ही निवडणूक ऑगस्ट 2022 होणं अपेक्षित होतं, मात्र सरकारने ती निवडणूक पुढे ढकलली. तब्बल 1.5 वर्षांनी म्हणजे मार्च-फेब्रुवारी 2024 निवडणूक घेण्याचं सांगितलं गेलं. त्या दरम्यान ठाकरे गटानं उमेदवारी न दिलेले 3 जणांनी शिंदे गटात प्रवेश केला, यावरून फोडाफोडीचा आरोपही रंगला होता. मात्र मार्च-फेब्रुवारी 2024 तारीख पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली. पुढे ऑगस्ट 2024 परिपत्रक काढण्यात आलं की सप्टेंबरमध्ये निवडणुका घेतल्या जातील, पण पुन्हा 3 दिवस असतानाच निवडणूक लांबणीवर टाकली गेली. या विरोधात ठाकरे गटानं हायकोर्टात धाव घेतल्यानंतर निवडणुकीचे आदेश दिले गेले, त्यावर सुप्रीम कोर्टातही धाव घेतली गेली, पण कोर्टानं हायकोर्टाचाच निकाल कायम ठेवला. आता 10 च्या 10 जागांवर विजयानंतर शिवसेना ठाकरे गटाचा आत्मविश्वास दुणावलाय. निवृत्तीबाबत TV9 मराठी मुंबई.